सहर्ष स्वागत दिवसभरातील येळवडेत शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू येळवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील श्रीधर संभाजी राबाडे वय पंधरा वर्ष या शाळकरी मुलाचा भोगावती नदीमध्ये पाय घसरून पडल्यानं बुडून मृत्यू झाला ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली याबाबत मिळाली माहिती अशी की श्रीधर हा आपले वडील संभाजी यांच्या सोबत कोदवडे येळवडे पानंदीजवळील शेताकडे गेले होते शेती काम आटोपून श्रीधर हातपाय धुण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान नदीपात्रामध्ये गेला यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला त्याला पोहता येत नसल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याला नदीपात्रामध्ये शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडला घटनास्थळी पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी कृष्णात यादव कृष्णात खामकर अरविंद पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला सोळंकूर आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात ना देण्यात आला या घटनेची माहिती मिळताच नदी घाटावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा